मित्रांनो, सत्य हे कटू असतं, पण ते जाणून घेणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. तुमच्यापैकी अनेक जण SIP मध्ये गुंतवणूक करत असतील. एखादा म्युच्युअल फंड निवडून तुम्ही दर महिन्याला त्यामध्ये पैसे गुंतवत असाल, पण SIP मुळे तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात असं जर तुम्हाला वाटत असलं तर तुम्ही खूप मोठ्या गैरसमजात आहात. चपापून जाऊ नका. आज मी तुम्हाला SIP ची रियालिटी सांगणार आहे. SIP ची ही सत्य तुम्हाला हैराण करू शकतात. म्युच्युअल फंड कंपन्या आपले किती पैसे कट करतात हे अनेक लोकांना माहीतच नसतं. एका फंडाचे अनेक वेगवेगळे प्लॅन्स असतात, त्यातील कोणता प्लॅन घ्यायचा हे सुद्धा अनेकांना कळत नाही. SIP बद्दलचे तुमचे सगळे गैरसमज जे आहेत ते मी आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार, त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा. पैसा पाणीला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही कामाचा कंटेंट मिस करू शकता, त्यामुळे लगेच सबस्क्राईब करा, म्हणजे आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू शकतो. व्हिडिओ सुरू करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला क्लिअर करतोय. पैसा पाणी SIP ला विरोध करत आहे असं अजिबात नाही. पैसा पाणीवर आम्ही स्वतः तुम्हाला म्युच्युअल फंडाबद्दल गाईड करत असतो, चांगले म्युच्युअल फंड सजेस्ट करत असतो. त्यामुळे या व्हिडिओ मध्ये आम्ही कोणत्याही प्रकारे SIP सुरू करण्यासाठी विरोध करत नाहीये. व्हिडिओचा उद्देश हा आहे की तुम्हाला SIP करताना कुठल्या चुका होऊ शकतात, त्या चुका कशा टाळाव्यात हे कळलं पाहिजे. SIP ही काही जादू नाही की जी तुम्हाला आपोआप श्रीमंत करेल. SIP ची जादू तुम्हाला तेव्हाच दिसेल जेव्हा तुम्ही खूप लॉंग टर्म साठी ती कंटिन्यू कराल. SIP मधील गुंतवणुकीला कंपाऊंडिंग साठी वेळ जर मिळाला नाही तर तुम्हाला कोणतीही जादू दिसणार नाही. 10 वर्षे, 20 वर्षे, 30 वर्षे एवढ्या काळासाठी तुम्ही रेग्युलरली SIP करत राहिला तर तुम्हाला कंपाऊंडिंगचे जादू दिसल्याशिवाय राहणार नाही. कमीत कमी 10 वर्षे तरी तुम्ही पकडूनच चला. का ते देखील मी तुम्हाला आता सांगणार आहे. तुम्ही रूल ऑफ 72 हा रूल ऐकला असेल. 72 तुमच्या गुंतवणुकीला मिळणारे जे रिटर्न्स आहेत त्याने भागलं की जो आकडा मिळतो तेवढ्या वर्षामध्ये तुमची गुंतवणूक दुप्पट होते. समजा तुम्हाला वर्षाला 12% रिटर्न्स मिळतात तर 72/12 म्हणजे 6 वर्षांमध्ये तुमची गुंतवणूक दुप्पट होईल. 18% रिटर्न्स असतील तर 4 वर्षात गुंतवणूक दुप्पट होईल. अतिशय कामाचा असा हा रूल आहे. परंतु हा रूल SIP च्या बाबतीत लागू होतो का? तर अजिबात नाही. तुम्हाला SIP मध्ये 12% रिटर्न्स मिळत असतील तर 6 वर्षांमध्ये तुमचे पैसे दुप्पट होणार नाही. रूल ऑफ 72 हा लमसम इन्व्हेस्टमेंटवर लागू होतो. SIP मध्ये आपण दर महिन्याला थोडी थोडी रक्कम गुंतवत असतो. हे गणित आपण SIP कॅल्क्युलेटरवर आता पाहूया. समजा तुम्ही दरमहा 10,000 रुपयांची SIP केली तर 6 वर्षांमध्ये तुम्ही एकूण 7,20,000 रुपयांची गुंतवणूक कराल. 12% 6 वर्षाचे रिटर्न जर पकडले तर एकूण अमाऊंट 10,60,000 रुपये होती, म्हणजे आपली अमाऊंट डबल होत नाहीये. गुंतवणुकीची वर्षे वाढवली तर मात्र चित्र वेगळं दिसतं. कॅल्क्युलेटर जर पाहिलं तर 10 वर्षात 12 लाखांचे 23 लाखांहून अधिक होत आहे, म्हणजे जवळपास दुप्पट होत आहे. आता दुसरा एक मुद्दा आहे तो म्हणजे एक्झिट लोडचा. समजा तुम्ही 10 वर्षांसाठी SIP करतायत पण पुढच्या 1-2 वर्षांमध्ये तुम्हाला पैशांची गरज पडली तर अशा वेळी तुम्ही पैसे काढू शकता. मात्र त्यातील किती अमाऊंट तुम्हाला कट करून मिळणार हे तुम्हाला अगोदर माहीत असलं पाहिजे. तुमच्या गुंतवणुकीमधनं जेवढे टक्के कट होणार त्याला एक्झिट लोड म्हणतात. एक्झिट लोड हा एका फिक्स पिरियड साठी असतो, उदाहरणार्थ 12 महिन्यांसाठी असतो. समजा 1 वर्षाच्या आत तुम्ही SIP विथड्रॉ केली तर 2% एक्झिट लोड आहे आणि तुम्हाला 10,00,000 रुपये जर विथड्रॉ करायचे तर 2% म्हणजेच 20,000 रुपये तुमचे कट होणार आहेत. इथे म्युच्युअल फंडानं रिटर्न्स देऊ देत किंवा न देऊ देत एक्झिट लोडचे पैसे कंपनी कोणत्याही परिस्थितीमध्ये कट करणारच आहे. आपल्याला पैशांची गरज केव्हा पडेल हे सांगता येत नाही. इमर्जन्सी केव्हा सुद्धा येऊ शकते. अशा वेळी जर एक्झिट लोडच्या नावाखाली AMC कंपन्या एवढे पैसे कट करत असतील तर त्याचा फटका आपल्याला नक्कीच बसतोय. त्यामुळे SIP स्टार्ट करताना एक्झिट लोडचा फॅक्टर अजिबात दुर्लक्षित करू नका. कमीत कमी एक्झिट लोड जिथे जिथे असेल त्या स्कीम तुम्ही सिलेक्ट करा. अशाही स्कीम असतात ज्यामध्ये फक्त पहिल्या महिन्यामध्ये जर तुम्ही पैसे काढले तरच एक्झिट लोड लागतो, त्यानंतर एक्झिट लोड तुम्हाला लागत नाहीत. अशा स्कीमला शक्यतो तुम्ही प्रेफरन्स देत चला. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे येऊयात. एकाच म्युच्युअल फंडाच्या स्कीमचे वेगवेगळे प्लॅन असतात. एक असतो तो रेग्युलर प्लॅन असतो आणि दुसरा जो असतो तो डायरेक्ट प्लॅन असतो. डायरेक्ट प्लॅन मध्ये एक्सपेन्स रेशो जो आहे तो नेहमी कमी असतो. एक्सपेन्स रेशो म्हणजे कंपनीचे कमिशन असतं. हे कमिशन कंपनी आपल्या गुंतवणुकीमधनं कट करत असते. एक्सपेन्स रेशो हा 2% ते अगदी 2.5% असू शकतो. समजा तुमच्या म्युच्युअल फंडाचा एक्सपेन्स रेशो 2% आहे, म्हणजे तुम्ही जेवढी गुंतवणूक कराल त्यातले 2% रक्कम जी आहे ती आधीच कट केली जाईल. उदाहरणार्थ तुम्ही 1,00,000 रुपये जर गुंतवले तर त्यातले 2,000 रुपये आधीच कट होणार. आता तुमची इन्व्हेस्टमेंट फक्त 98,000 रुपये असेल. तुमच्या गुंतवणुकीतून 2,000 रुपये कंपनीने आधीच कमावलेले आहेत. पुढे तुम्हाला प्रॉफिट होऊ देत किंवा लॉस होऊ देत कंपनीने आपली कमाई केलेली आहे. कंपनी ही कमाई करणारच आहे, परंतु कमी एक्सपेन्स वाले जे काही फंड आहेत ते निवडणं आपल्या हातात आहे. बऱ्याच वेळा म्युच्युअल फंड स्कीमच्या नावामध्ये रेग्युलर किंवा डायरेक्ट असा स्पष्ट उल्लेख असतो. त्यामुळे प्लॅन निवडताना तुम्ही 100% डायरेक्ट प्लॅन निवडा. आता एक्झिट लोड तर आपण चेक केला, डायरेक्ट प्लॅन निवडला, त्यानंतर आपल्याला
पाहायचंय की आपला प्लॅन जो आहे तो ग्रोथ प्लॅन आहे की बोनस प्लॅन आहे. आता हे काय, तर कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना डिव्हिडंड देत असतात, हे तुम्हाला माहिती आहे. म्युच्युअल फंड सुद्धा वेगवेगळ्या कंपन्यांच्या स्टॉक्स मध्ये गुंतवणूक करत असतात. हे स्टॉक्स जो डिव्हिडंड आपल्याला देतात तो म्युच्युअल फंड कंपनीला म्हणजेच AMCला मिळतो. फंडातील जे काही पैसे आहेत ते गुंतवणूकदारांचे असल्यामुळे डिव्हिडंडचे पैसे सुद्धा गुंतवणूकदारांना मिळाले पाहिजेत, बरोबर. अशा वेळी AMCकडे दोन पर्याय असतात. एक तर मिळालेला जो काही डिव्हिडंडचा जो पैसा आहे तो गुंतवणूकदारांमध्ये वाटून टाकायचा, किंवा तो जो पैसा आहे तो पुन्हा फंडामध्ये इन्व्हेस्ट करायचा. जे फंड गुंतवणूकदारांना डिव्हिडंड देतात ते फंड बोनस कॅटेगरीमध्ये येतात, तर डिव्हिडंड पुन्हा फंडामध्ये जे इन्व्हेस्ट करतात ते फंड ग्रोथ म्युच्युअल फंड असतात. डिव्हिडंड जर फंडामध्ये गुंतवला तर अर्थातच त्याचं कंपाऊंडिंग होतं, त्यामुळं ग्रोथ म्युच्युअल फंडांचे रिटर्न जे असतात ते जास्त असतात. म्हणजे इथे आणखी एक गोष्ट आपल्याला क्लिअर झालेली, ग्रोथ फंड आणि बोनस फंड असा ऑप्शन तुम्हाला दिसत असेल तर नेहमी ग्रोथ फंड हा प्लॅन सिलेक्ट करायचा. आता एक शेवटचा मुद्दा पुन्हा एकदा एक्झिट लोड बद्दल आहे. अनेक म्युच्युअल फंड मध्ये पहिल्या 365 दिवसांमध्ये पैसे जर तुम्ही विथड्रॉ केले तरच एक्झिट लोड लागतो. आता तुम्ही म्हणाल की मी कोणत्याही परिस्थितीमध्ये एक वर्षात SIP मधले पैसे विथड्रॉ करणारच नाही, त्यामुळे मला एक्झिट लोड लागणारच नाही आणि तो कितीही असला तरी मला फरक पडत नाही. परंतु हा तुमचा एक गैरसमज आहे. तुम्ही कधीही पैसे विथड्रॉ केले तरी तुम्हाला 365 दिवसांचा एक्झिट लोड लागणार आहे. कसं ते मी एका उदाहरणातून तुम्हाला समजून सांगतो. समजा 12 महिन्यांमध्ये म्युच्युअल फंड रिडीम केला तर 1% एक्झिट लोड आहे. January 2023 मध्ये तुम्ही या SIP सुरू केली होती. January 2024 मध्ये 12 महिने पूर्ण झाले. तुम्ही हा फंड February 2024 मध्ये रिडीम केला, म्हणजे 13 महिन्यानंतर रिडीम केला. आता January 2023 मध्ये केलेल्या गुंतवणुकीवर एक्झिट लोड तुम्हाला लागणार नाही, मात्र तिथून पुढच्या 12 महिन्यांसाठी 1% एक्झिट लोड लागेल. अशा प्रकारे तुम्ही कधीही हा फंड रिडीम केला तरी मागच्या 12 महिन्यांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला एक्झिट लोड लागणारच आहे, त्यामुळे तुम्ही एक्झिट लोड टाळू शकत नाही. यावर एकच मार्ग आहे, तो म्हणजे कमीत कमी एक्झिट लोड असणारा म्युच्युअल फंड निवड. तर SIP बद्दलची ही जी माहिती आहे ती तुम्हाला जर कामाची वाटली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. काही जर शंका असतील तर बिनधास्त आम्हाला कमेंट्स मध्ये विचारा. आणि कोणत्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करावी हा प्रश्न जर तुमच्या मनामध्ये असेल तर स्क्रीनवर दिसणारा व्हिडिओ नक्की पहा. सध्यासाठी आपण इथे थांबूयात. पाहत राहा पैसा.